नमस्कार मंडळी मंडळींनो तुमचेही केस पांढरे होऊ लागलेले आहेत तुम्हाला, टक्कल तुम्हाला ला ही टक्कल पडते की काय या भीतीनं तुम्हाला ग्रासलेला आहे तुमचे केस हे अगदी आ, केस तुटीची समस्या आहे केस गळतीची समस्या तुम्हाला भेडसावत आहेत तर मंडळींनो काळजी सोडा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये आम्ही असे काही उपाय सांगितलेले आहेत की वेगवेगळ्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये वर्णलेले हे उपाय आहेत मंडळींनं हा उपाय केल्यानंतर तुमचे पांढरे केस काळे तर होतीलच परंतु लांब सडक केस तुम्हाला मिळतील मजबूत मुलायम चमकदार असे केस नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या केसात कोंडा हा शून्य होईल केस गळती केस तुटणं ही समस्या तर पूर्णपणे गायब होणार आहे आणि भविष्यातही तुम्हाला जर असं वाटत असेल की टक्कल पडू शकते तर ती समस्या मात्र तुमच्या जीवनात कधी येणार नाही फक्त तुम्हाला हा उपाय व्यवस्थित समजून उमजून करायचं आहे बघा बदलती जीवनशैली केमिकलयुक्त खाणं यामुळं काय होतं केसांच्या बऱ्याच समस्या आपल्याला पाहायला मिळतात यात प्रामुख्यानं केस पांढरे होणे टक्कल पडणे केस गळती होणे केसांमध्ये कोंडा होणे या समस्या असतातच तर बघा पहिली जी गोष्ट आहे मी तुम्हाला सांगणार आहे ते म्हणजे आवळा हा पहिला उपाय आहे आवळा तुम्ही आवळ्याच्या दिवसातून एकदा तरी सेवन करा हे तुम्ही महिनाभर करा तुमचे केस काळे होण्यासाठी खूप मोठा फायदा पाहायला मिळेल आवळ्याने तुमच्या शरीरात रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढणार आहे त्याचप्रमाणे आवळ्याचे सेवन केल्यानं आपल्या डोक्यावर ज्या भागांमध्ये केस येत नाही त्या भागात केस येण्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला मदत होणार आहे दुसरा उपाय दुसरी गोष्ट आहे कडुनिंब केस काळे करण्यासाठी कडुनिंब अत्यंत रामबाण उपाय आहे तुम्हाला कडुनिंबाची पाच ते दहा पाने घ्यायची आहेत आणि त्या पाच ते दहा पानांचे व्यवस्थित रस काढून तुम्हाला आठवड्यातून एकदा त्या रसाने केस धुवायचे आहेत तुम्हाला महिनाभरात तुमचे पांढरे केस काळे झालेले पाहायला मिळतील तिसरी गोष्ट म्हणजे कडीपत्ता आपण कडीपत्ता आपल्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भाज्यांमध्ये वापरत असतो परंतु केस काळे करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर कढीपत्त्याची पाच ते दहा पानं घ्यायची आहेत आणि ती पाच ते दहा पाने तुम्ही जे रेग्युलर केसांना तेल लावतात त्या तेलासोबत नीट उकळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते तेल थंड झाल्यानंतर रोज हे तेल, तेल तुम्ही केसांना लावायचे जे रेग्युलर वापरता तेल त्याऐवजी फक्त कडीपत्ता तेल आपल्याला वापरायचं आहे सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच फरक पाहायला मिळेल चौथी गोष्ट आहे कांद्याचा रस पांढरे केस काळे करण्यासाठी कांदा हा अत्यंत उपयोगी औषध आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे की आठवड्यातून एकदा कांद्याचा रस काढून तो केसांना लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासानं तुमचे केस व्यवस्थित पाण्यानं धुऊन काढा तुमचे केस तुम्हाला महिन्याभरात पूर्णपणे काळेभोर घनदाट आणि मजबूत झालेले पाहायला नक्कीच मिळतील पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची जो घटक आहे तो म्हणजे जास्वंदाचं फूल केस काळे करण्यासाठी जास्वंदाचे फूल अत्यंत गुणकारी आहे मित्रांनो तुम्हाला काय करायचंय जास्वंदाचं एक फूल घ्यायचे आणि ते वाळवायचे वाळून आपल्याला उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि वाळलेलं फूल आ, हे तुम्ही जे रेग्युलर केसांना तेल वापरता त्या तेलामध्ये तेलासोबत पंधरा ते वीस मिनटं उकळून घ्यायचं आहे उकळलेल्या तेलाला थंड करून तुम्ही रोज ज्या पद्धतीने रेग्युलर तुमचे तेल वापरता त्या पद्धतीने हे तेल तुम्हाला वापरायचे आणि तेलानं तुमच्या डोक्याची मसाज करायची केसांच्या मुळाशी ते तेल लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हा उपाय करायचा आहे दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला रिझल्ट नक्की पाहायला मिळेल बघा या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय सांगितले ते सर्व पांढरे केस काळे करण्यासाठी आहेत तसेच केसांच्या कोणत्याही समस्या जर तुम्हाला असतील तर त्या पूर्णपणे गायब होतील आणि भविष्यात जर तुम्हाला काही समस्या आता नाही आहेत परंतु तुम्हाला असं वाटत असेल की भविष्यात मला केसांविषयीच्या कोणत्याही समस्या उद्भवू नये तर त्यांनी मात्र या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय जरूर करा मंडळींनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवार नातलग आणि जीवलगांना नक्की शेअर करा धन्यवाद